महाराष्ट्र स्टेट बजेट 2017 पॉइंटर्स पाहूया. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 250 कोटी रुपये, जलयुक्त शिवारासाठी 1200 कोटी रुपये, वीज जोडणीसाठी 981 कोटी, कृषी पंपांसाठी 979 कोटी, शेतमालाच्या वाहतुकीसाठी कोल्ड व्हॅनची योजना, सामूहिक गटशेतीसाठी 200 कोटी, शेतीच्या रक्षणासाठी 4000 कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 92 कोटींची योजना. तर पाहूया अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय. तरुणांसाठी 1,970 प्रशिक्षण केंद्र, प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानासाठी 99 कोटींची तरतूद, ग्रामीण कौशल्य योजनेसाठी 59,66,00,000 रुपये, कौशल्य योजनेतल्या 21,597 लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण करणार, 10,000 गवंडी कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार, चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार, औरंगाबादमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी 39,28,00,000 रुपये. तर पाहूया अर्थसंकल्पात महिलांसाठी काय. महिला आयोगाला 7,94,00,000 रुपये. पाहूया अर्थसंकल्पात रस्ते आणि उद्योगासाठी काय. सार्वजनिक बांधकाम विभागास 7,000 कोटी रुपये, 2,271 किमी रस्त्यांची दुरुस्ती करणार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1,630 कोटी रुपये, प्रलंबित रेल्वे प्रकल्पांसाठी 50 कोटी, नगर बीड परळी बैद्यनाथ रेल्वे मार्ग, वर्धा यवतमाळ नांदेड आणि वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 150 कोटी, अमरावती चंद्रपूर आणि शिर्डीच्या विमानतळासाठी 50 कोटी, नवीन उद्योगाच्या निर्मितीसाठी 2,650 कोटी, नागपुरातल्या मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी, कोकणातील आंब्यासह फळांच्या निर्यातीकरिता जेटी बांधण्यासाठी 30,50,00,000 रुपये. आता पाहूया अर्थसंकल्पामुळे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात. तांदूळ, डाळी, नारळ, पापड, मिरची, हळद, ओला खजूर, आमसूल, सोलापुरी चादर. तर पाहूया कोणत्या वस्तू महाग झाल्या. देशी विदेशी मद्य आणि ऑनलाईन पेपर लॉटरी या अर्थसंकल्पामुळे महाग झाल्या आहेत.